नमस्कार मंडळी मटकीला मोड कसे आणायचे आणि तेही मटकी न खराब होता अगदी सुटसुटीत म्हणजे लांब ला, सडक मोड येतील अशा पद्धतीने जर मोड आणायचे असतील तर अगदी सोप्या पद्धतीने आपण इथे मटकीला मोड आणलेले आहेत आणि घरी मटकी आणून काय होतं मोड आणून घरच्या घरी जर केलं तर भरपूर मटकीही खायला मिळते कारण मोड आलेली मटकी खूप महाग राहते त्यामुळे कधीही मटकी घरीच मोड आणावी त्यासाठी कुठली मटकी घ्यावी कशी मोड आणावी हे सगळा व्हिडिओ मी तुम्हाला व्यवस्थित सांगितलेला आहे तर तो कसा करायचा बघणार आहोत आपण इथे में ते तर ते मी एक बाऊल घेतलेला आहे बाउलमध्ये आपल्याला एक वाटी म्हणजे एक पाव मटकी घ्यायची आहे एक पाव मटकीची आपल्याला भरपूर मटकी होती आणि मटकी किराणा दुकानात किंवा मार्केटमध्ये जरी गेला तर मटकी गावरान मटकी म्हणून घ्यायची म्हणजे जी बारीक मटकी असते ती घ्यायची आहे कारण नुसती कच्ची जरी खायची म्हटली की तेला मिठात जरी फ्राय करून खायची म्हटलं तर ती मटकी खूप छान लागेल तर मटकी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यायची आहे मटकीला एक ग्लास पाणी भिजत घालायचं म्हणजे मटकीच्या वरती भरपूर पाणी भिजत घालायचं आहे आपल्याला तर आपल्याला रात्रभर किंवा दिवसभर तुम्ही सकाळी जर घातली तर दिवसभर विजू घालायची आणि रात्री जर विजू घातली तर सकाळपर्यंत विजू घालाय तर मटकी आतल्या आतच आपल्याला थोडे थोडे मोड आलेले दिसत आहेत कारण झाकण ठेवून आपण मटकी भिजत घातलेली आहे तर आता काय करायचं मटकीला स्वच्छ दोन पाण्याने धुऊन आहे परत आपल्याला तर त्यासाठी मी ते पाणी घालते मटकीमध्ये व्यवस्थित आपल्याला पाणी घाल चोळायची नाही मटकी नुसती पाण्याने अलगद धुवायची आहे पाणी काढायचं आहे पूर्ण कारण आपल्याला दोन ते तीन किंवा चार दिवस सुद्धा मटकी जर टिकवायची म्हटलं तर व्यवस्थित होईल तर दोन पाण्याने मी धुवून घेतलेले हे नंतर एक ग्लास पाणी टाकून घेतले आणि टाकल्यानंतर काय करायचंय एक चाळणी घ्यायची आहे पूर्णाची आणि ती आपल्याला वरतून उलटी करून घ्यायची आणि तसंच उलटं करून आपल्याला भांड्यात जी मटकी आहे ते भांडं उलटं करून आपल्याला चाळणीवरती ठेवायचं आहे आणि चाळणीचा जो भाग आहे तो पातिल्याकडून ठेवायचा आहे आणि पातीला जे आपलं चाळणीतलं पाणी झिरपून पडतं आहे ते पाणी तसंच पातिल्यामध्ये राहतायचं आहे कारण ज्यावेळेस ते पातील्यातल्या पाण्याची वाप तयार होते आणि आपली वरती मटकी राहते आणि वरून पातीलं झाकण ठेवलेलं राहतं या दोन्ही तिन्ही गर्मीने काय होतं म्हणजे खालच्या पाण्याने आणि वरच्या झाकणाने अगदी लांब सडक मोड येतात त्याला तर अगदी सोप्या कपडा घ्यायची गरज नाही कुठला कपडा वापरायचा नाही कारण एक चाळणी घ्यायची आहे तुमच्याकडे जी चाळणी असेल पुरणाची किंवा चाळायची सुद्धा चाणी चालेल त्यातसुद्धा असेच मोड येतील फक्त अशी प्रोसिजर करायची जे भिजू घातलेले भांडे ते उलटं करून ठेवायचं आहे आणि खालचं पातीलत पाणी जसं असं तसंच आपण मटकीचं पाणी आहे तसंच ठेवायचं आहे तर आपण सकाळी उघडल्यानंतर मटकीला मोड कसे आले बघणार आहोत वरचं भांडं अलगत काढून घेतलेलं आहे आणि वरची चाळणी आपलं खालचं पाणीसुद्धा आपण बाजूला केलं आणि मटकीला मोड तुम्ही बघू शकता लांब सडक आणि मोकळी सुटसुटीत झालेली आहे आणि हो आपण ज्यावेळेस चाळणीत मटकी ठेवतो ना त्यावेळेस अजिबात मटकी खराब होते म्हणजे जो खराब वास तो खराब होण्याचा तो, तो अजिबात वास येत नाही आणि आपल्याला स्टोअर करून जर ठेवायची असली मटकी तर एअर कंटेनरचा डब्बा घ्यायचा किंवा प्लास्टिकचा डबा तरी चालेल पण बिना पाण्याची पाण्यात न भिजवता मोड आलेली मटकी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे तर अगदी पुन्हा अजून मोड येतील बिना पाण्याची ठेवायची ही जी भिजलेली आहे ना आपली अगदी मोकळी आणि सुटसुटीत झालेली ती आपल्याला फ्रीजमध्ये डब्यात स्टोअर करून ठेवायची आहे आणि आपल्याला जी लागेल ती पाण्यात घालून धुवून आपण वापरू शकतो तर इथे अगदी सुटसुटीत मोड आलेले आहे तुम्हाला मी जळून दाखवते आपण बाहेरून जशी घेतो ना तशीच मोड येतात मटकीला सोपी पद्धत आहे परत ट्राय करून बघा तर आपण थोडीशी आता त्याला नुसती खायची आहे तर आपण थोडीशी गरम करून घेणार आहोत म्हणजे जे डायट प्लॅन करत असतील त्यांच्यासाठी आपण अशी मटकी करणार आहोत तर थोडंसं मट एक वाटी मटकी घेतलेली आहे आणि अर्ध्या चमचाला कमी तेल घातलेलं आहे मी इथे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडंसं हलवून घ्यायचं आहे त्याला म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी भा जास्त भाजायची नाही मटकी मोड आलेली मटकी जी आहे ना तुम्ही कच्ची जरी खायला घेतली सकाळी सकाळी तरी मस्त लागेल पण थोडीशी आपण गरम करून घेतोय तर एका मिनटासाठी आपण थोडीशी गरम करून घेणार आहोत तर इथे गरम वाफ चाललेली आहे त्याची म्हणजे वाफ झालेली आहे गरम करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे कारण हळदसुद्धा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते म्हणून थोडीशी आपण यामध्ये हळद घातलेली आहे आणि चवीला छान लागावी म्हणून थोडीशी लाल मिर्च थोड़ी पावडर घालायची आहे थोडीशीच घालायची तर थोडीशी लाल मिर्च पावडरसुद्धा घातलेली आहे आणि चवीनुसार गरम मसाला घातला आहे थोडासा टेस्ट येण्यासाठी तर आपण गरम मसाला आणि थोडीशी कोथंबीरसुद्धा घातलेली आहे व्यवस्थित घालून झाल्यानंतर मिक्स करायचं जास्त गरम नाही करायचं गॅस बंद करायचा आहे इथे आणि मस्त मिक्स करायचं आणि थोडंसं लिंबू घ्यायचं आहे वरतून लिंबू घेतले गरमागरम मटकी खाऊन घ्यायची नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर अगदी मटकी भिजवण्याचा व्हिडिओ मटकीला मोड कसे येतात हा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय